तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या एकता नगर परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तिथेच राहणाऱ्या विमल सकट यांनी पुण्याच्या पुराची आपबीती सांगितली आहे. की मला सांगा, घरामध्ये एवढा सगळा चिखल आहे, पहिल्यांदाच घडलं काही असं? हा बरं, कारण पहिले आम्हाला पूर्वी सूचना द्यायची की बाबा पाणी येणार आहे, पाऊस वाढतोय, चालू आहे, तर तुम्ही स्वच्छता घ्या थोडीफार, की बाबा तुमचं काय असेल ते तुम्ही सामान आवरा किंवा जीव सांभाळा, अशा गाड्या भोंगा तीन वेळा यायच्या, 5 वाजता यायची, रात्री 10 वाजता यायचे, पाऊस कंटिन्यू 3 दिवस असले की गाडी असायची, त्यामुळे आम्ही सावध असायचो, त्यामुळे काही भीती नाही आणि असं काही वाटलंच नाही अचानक होईल म्हणून. आणि माझ्या नवऱ्याची इतकी परिस्थिती वाईट असताना मला काहीच हालताच येईन, कसली बेकार परिस्थिती होती त्या दिवशीची की विचारायला नको. आता मला सांगता पण येणार इतकं मला हे होत आहे, म्हणजे अचानकच पाणी आलं, काहीच कळलं काही कळालं नाही मला. 10 मिनिटात पाणी इतकं प्रेशरने आलं जोरात, म्हणजे त्यांनी न सांगताच पाणी सोडलं. न सांगता हालगर्जीपणा त्यांचा झाला, पण गरीबाची आमची नुकसान झाली, परिस्थिती कशी आहे आता. आणि सरकार आम्हाला आता देईल कवा मदत? आज आमचे किती दिवस हे हाल होतात आहे, आज एवढं होऊन सुद्धा इथपर्यंत माझ्यापर्यंत आताशी मिडिया आलाय, आतापर्यंत कुणी आलं नाही. चिकल विकल काढायचं सगळं सुद्धा अवघड आहे. हो अवघड आहे मला, नवऱ्याचं पायाचं असं मी एकटी किती करणार? तुम्ही घरात एकटी? हा आता सध्या मी एकटीच आहे. तुम्हाला एकटीला केल्याशिवाय पर्याय नाही. कॅमेरा पर्सन अभिजित पिशासोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. तर एकता नगर मधल्या विमल सकट यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, आपल्यावर कशी आपबीती आली हे सांगितलेलं आहे. पुराचं हे संकट आलं तेव्हा अनेक जण हे निर्धास्त होते, पुराचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असं त्यांना वाटलं होतं.